नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा सुरू आहेत आणि बोर्ड परीक्षेच्या संदर्भात महत्त्वाचे प्रश्न प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये विद्यार्थी कमेंट करत आहेत बऱ्याच विषयांच्या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत यानंतर अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या प्रश्नांविषयीची कमेंट बऱ्याचशा आलेल्या आहेत त्या संदर्भात ऑलरेडी आपण भरपूर महत्त्वाचे प्रश्न अपलोड केलेले आहेत पण विद्यार्थी मित्रांनी ते अजून पाहिलेले नाहीत किंवा त्या चॅनलवरती कि त्या व्हिडिओपर्यंत पोचलेले नाही आहेत तर यासाठी आपण आजचा व्हिडिओ खास आपण त्यावरतीच विचार केला आणि तुम्हाला सर्व व्हिडिओ ह्या ठिकाणी माहीत व्हावेत म्हणून आजचे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील चॅनलवरती जा चॅनलवरती गेल्यावरती प्लेलिस्ट ओपन करा प्लेलिस्ट या सगळ्या प्लेलिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतील आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ ह्या ठिकाणी तुम्ही ओपन केल्यानंतर हे सगळ्या प्लेलिस्ट तुमच्यासमोर येतील जवळपास हजार बाराचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आप अप, अपलोड केलेले आहेत पण तुमच्यापर्यंत फार कमी व्हिडिओ आले असतील त्यामुळे तुम्हाला माहीत नाही तर त्या संदर्भात इम्पॉर्टंट क्वेश्चनची प्लेलिस्ट आहे फी आय एम पी क्वेश्चन दोन हजार तेवीस फी आय एम पी क्वेश्चन दोन हजार तेवीस तर ही प्लेलिस्ट पहा सिक्स्टी नाईन म्हणजे जवळपास सत्तर व्हिडिओ यामध्ये अपलोड केलेले आहेत व्ही आय पी क्वेश्चनचे दोन हजार तेवीससाठीचे तुम्ही आत्ता चार पाच विषयांच्या संदर्भातले पाहिले असतील पण इतर विषयांचे देखील यामध्ये आहे ही प्लेलिस्ट ओपन करा प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर व्ही आय एम पी क्वेश्चन फॉर दोन हजार तेवीस या ठिकाणी तुम्हाला पहिलाच व्हिडिओ पहा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय ह्या अर्थशास्त्राच्या संदर्भातच आपण पहिला व्हिडिओ आहे त्यानंतर उपयोगिता प्रकरणाच्या संदर्भातला प्र व्हिडिओ आहे मागणीचा आहे मागणीची लवचिकता आहे पुरवठ्याचे विश्लेषण आहे प्रत्येक प्रकरणावरती इकॉनॉमिक्सच्या हे सगळे फी एम पी क्वेश्चन आपण दिलेले आहेत सर्व सर्व प्रकरणांनुसार आहेत तुम्ही दहा प्रकरणं म्हणालात तर दहा प्रकरणांपर्यंत हे तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळतील प्रकरणांनुसार प्रकरणांनुसार त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन पुरवठा विश्लेषणाचे बाजाराचे प्रकार आणि फेब्रुवारी दोन हजार तेवीससाठी व्ही एम पी क्वेशन अर्थशास्त्र इयत्ता बारावी अर्थशास्त्र ही प्लेलिस्ट ओपन करा तुम्हाला या ठिकाणी सर्व व्हिडिओ मिळून जातील अर्थशास्त्राचे तर प्रकरणांनुसार व्हिडिओ मिळून जातील त्यामुळं तुम्हाला अभ्यास करायला हो एक चांगली संधी या ठिकाणी आहे हे सगळे व्हिडिओ आहेत प्रकरणानुसार आहे ज्या प्रकरणाचा अभ्यास करायचे त्या प्रकरणाचा व्हिडिओ ओपन करा त्या प्रकरणातले प्रश्न पाहून घ्या आणि हे प्रश्न अभ्यासून घ्या ठीक आहे तर हे सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील हे एम पी क्वेश्चनचेच व्हिडिओ आहेत त्यानंतर आपण इतर जे इम्पॉर्टंट आहेत आता हे मी ऑलरेडी खूप आधीच दिले होते तुम्हाला प्रकरणानुसार एक दीड दोन महिन्यापूर्वी तुम्हाला अभ्यास करतावं व तीन मंथ ॲगो म्हणजे तीन महिन्यांपूर्वी टाकलेला आहे तेव्हापासून तुम्हाला अभ्यास करता यावा यासाठी हे व्हिडिओ या ठिकाणी टाकलेले होते आपण ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आता पाहून घ्या तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ पाहिल्यानंतर जर सगळ्याच प्रकरणांचे खूप प्रश्न वाटायला लागले असेही प्रॉब्लेम आहेत खूप विद्यार्थ्यांचे की क सर एवढे सगळे व्हिडिओ आहेत एवढे सगळे क्वेश्चन आहेत एवढे आम्ही आता कधी करणार आमचे आता होणार नाहीत असे पण काही विद्यार्थी आहेत काही विद्यार्थ्यांना खूप जास्त प्रश्नांची गरज वाटते काहींना खूप कमी प्रश्नांची गरज वाटते मग अशा वेळेस प्रश्न अपलोड करताना प्रॉब्लेम येतो कशा पद्धतीने कोणते प्रश्न अपलोड करावेत तर प्रथम हे व्हिडिओ तुम्ही पाहायला सुरुवात करा तोपर्यंत बाकीच्या विषयांचा पण अपलोड करूयात त्यानंतर जे विद्यार्थी असे आहेत की त्यांना फार कमी क्वेश्चनची गरज आहे तर त्यांच्यासाठी मी दोन व्हिडिओ पुन्हा एकदा अपलोड करतो की त्यामध्ये असणारे क्वेश्चन जे आहेत तेवढे क्वेश्चन तुम्हाला करायचेच आहेत तेवढे क्वेश्चन करायचेच आहेत तेवढे क्वेश्चन केले के की तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये पास होऊ शकता कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तर ते व्हिडिओ देखील पाहून घ्या एखादा व्हिडिओ आपण ओपन करून पाहूयात कोणता प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा असू शकतो ठीक आहे हे हा व्हिडिओ आपण पाहूयात कशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला ह्या ठिकाणी लक्षात येऊन जातील हे जेव्हा तुम्ही ओपन करता त्यावेळेस तुम्हाला इकडे व्ही आय एम पी क्वेश्चन दोन हजार तेवीसची प्लेलिस्ट या ठिकाणी मिळून जाते थोडंसं आपण पुढं जाऊयात हे व्हिडिओ तयार करत असताना कशा पद्धतीने व्हिडिओ तयार केले हे सुरुवातीला या ठिकाणी सांगितलेलं आहे जुन्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका असतील त्याचबरोबर जुन्या प्रश्नां कोणते प्रश्न आले होते त्या प्रश्नांच्या प्रकारानुसार गुणांचा गुणविभागणीचा विचार करून हे प्रश्न ऑलरेडी तयार केलेले होते त्यानंतर थोडं पुढं गेलं की तुम्हाला परीक्षा पाहायला मिळते ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये ह्या प्रकरणावरती कोणते प्रश्न फेब्रुवारी बावीसमध्ये कोणते प्रश्न जुलै बावीसमध्ये कोणते प्रश्न आणि त्यानुसार ह्या ठिकाणी आपण विचार केलेला आहे प्रश्न निवडत असताना त्यानंतर दुसरा एक विचार केलेला होता की कि मार्क किती किती मार्क आले ह्या प्रकरणावरती प्रश्न येऊन गेलेत एक एक मार्काचे दोन दो आहेत दोन दोन मार्काचे दोन आहेत चार मार्काचे एक आहेत तर आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या परश पेपरचा विचार केला आहे त्याच्यामध्ये आणि तिथं आपल्याला समजलं की ह्या प्रकरणावरती दोन मार्क एक मार्क आणि चार मार्काचे प्रश्न आहे तर मग हे एक मार्काचे प्रश्न कोणते करायचे ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे एक मार्काचे प्रश्न त्यानंतर दोन मार्काचे प्रश्न आहेत तर दोन मार्काचे कोणते प्रश्न करायचे आहेत ते देखील तुम्हाला ह्या ठिकाणी आहे दोन मार्काचे प्रश्न त्यानंतर चार मार्काचे प्रश्न होते मग मार्का चार मार्काचे कोणते प्रश्न करणार तर चार मार्काचे प्रश्न दिलेले कोणत्या परीक्षेत प्रश्न कोणता येऊन गेला ते पण सांगितले अशा पद्धतीने तुम्ही हे जर प्रश्न पाहिले तर मला वाटते इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या बाबतीत जे तुम्ही मेसेज आहे तर तुम्हाला ही प्लेलिस्ट मिळाल्यानंतर अर्थशास्त्राचे प्रॉब्लेम सॉल्व होतील याच्यानंतर पण मी दोन व्हिडिओ अपलोड करीन की जे ज्यांचा अभ्यासच झालेला नाही आत्ता शेवटच्या टप्प्यात आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं त्यांनी काय केलं पाहिजे त्यांच्यासाठी काय करता येऊ शकतं किंवा त्यांनी आता कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन करायचे त्यांच्यासाठी जे वेगळे काही क्वेश्चन पुन्हा एकदा त्या ठिकाणी अपलोड केले जातील दोन व्हिडिओमध्ये पण त्याला थोडासा उशीर आहे तोपर्यंत तुम्ही तुम्हाला सोपं वाटणारं प्रकरण निवडा त्याच्यातले हे प्रश्न पहा आणि हे प्रश्न करून घ्या ये पहिले चा चा आ, ना ना हे पहिले महत्त्वाचे प्रश्न याच्या बाहेरचा प्रश्न नाईंटी पर्सेंट येणार नाही नव्वद टक्के हेच याच्यातलेच क्वेश्चन त्या ठिकाणी असतील ठीक आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की अर्थशास्त्राचे ऑलरेडी आपण खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत प्रकरणांनुसार आहेत सगळ्या प्रकरणांच्या आहेत त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यांनी हे प्लेलिस्ट ओपन करा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहिजे तुम्ही ह्या प्लेलिस्टची लिंक देतो व्हिडिओच्या देखील देतो त्याच्यावरती दे क्लिक करून तुम्ही सहज याच्यापासून ह्या व्हिडिओपर्यंत पोहोचाल किंवा आपल्या चॅनलवरती जाऊन चॅनलमधली प्लेलिस्ट जरी ओपन केली तुम्ही ठीक आहे चॅनलवरती जाऊन ह्या पद्धतीने प्लेलिस्ट जरी ओपन केली चॅनलवरती तरी तुम्हाला फी आय एम पी क्वेश्चन फॉर दोन हजार तेवीस ही प्लेलिस्ट मिळून जाईल तिथे ह्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत ठीक आहे मित्रांनो चला तुम्हाला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार